पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका इसमाचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुणे मुंबई लेनवर बंद पडलेल्या ले कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो मधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत टेम्पोमधील प्रवासी विजय पवार राहणार खांदा कॉलनी यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात टाटा टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत पनवेल तालुक्यात बोनशेथ येथे गाडी मागे घेत असताना ती कलंडून अपघात झाला आहे पनवेल तालुक्यातील बोनशेट बस स्टॉपवर पैसे सुट्टी घेण्यासाठी कारमधून ज्येष्ठ नागरिक खाली उतरले मात्र टपरी सारखाकडे सुट्टे नसल्याने ते पुन्हा येऊन गाडी चालू करून मागे घेत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी बोनशेद स्टॉपवरील नाल्याजवळ कलंडली कारमधील ज्येष्ठ नागरिक त्वरित खाली उतरल्याने मोठा अपघात टळला असून गाडीचे नुकसान झाले आहे तसेच तिसऱ्या घटनेत पनवेल जवळील लोह करून पनवेलकडे प्रवाशांना घेऊन निघालेली एस टी बसवाडी जवळ आज सकाळच्या सुमारास बस असताना तांत्रिक बिघाड झाल्याने बस चालकाने बसचा वेग कमी केला मात्र पहाटेच्या वेळी पडलेल्या पावसामुळे रस्ता चिकट झाल्याने बस सरकून रस्त्यालगतच्या खड्ड्यात कलंडली या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला कोणतीही दुखापत झालेली नाही यावेळी अत्यावश्यक मार्गिकेतून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात देत बाहेर काढले या बसमध्ये साधारणपणे पन्नासहून अधिक प्रवासी बस मधून प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट